सोळा वर्षानंतर ना त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. नेमकं काय घटनाक्रम आहे त्याविषयी काय सांगता? एमआयटी जवळ 2002 बॉडी मिळाली, त्यावेळेस आरोपी मिळाले आणि काही दिवसांनी 2006 आरोपी क्राईम ब्रांचची पी आय त्यावेळेच्या शोधून काढलं आणि शोधून काढल्यानंतर त्यावेळेस कवटी सांगाडा मांडीचा काही भाग तो मिळून आला. तेव्हा डीएनए वगैरे पाठवलं होतं, त्यावेळेस आरोपी अटक झाली. मे बी त्या दरम्यान रणपीसच्या वडिलांनी मुलगा पण असा घरातून निघून जायचा वगैरे ते त्यांना माहिती होतं, त्यामुळे त्यांनी काही तक्रार दिली नव्हती. आणि ती ते सांगाडा मिळाल्यानंतर पण 1.5-2 वर्षांनी त्याच्यामध्ये ते नातेवाईक पण मिळाले होते वडील, आणि त्यांनी पण एवढं त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही की आपल्या मुलाचं असं झालंय किंवा काही. नंतर डीएनए टेस्ट होणं त्याच्यातही काही एवढं फारसं मिळालं नाही. त्याच्यानंतर कोर्टाने आदेश दिले की त्या सांगाड्याची विल्हेवाट लावावी, तर ती विल्हेवाट लावावी पण इथे कोणी काम करायचं किंवा कसं करायचं हे कोणाच्या एफर्ट्स घेतले गेले नाही. पण परंतु आता माननीय पोलीस आयुक्त यांनी मुद्देमालमध्ये म्हणजे क्लिष्ट स्वरूपात असलं तरी त्याचा पाठपुरावा करावा आणि मुद्देमाल कार्पेट सारखं हे सगळं पोलिसेशन करावं, त्यासाठी आम्ही त्या मुद्देमालच्या ह्याच्यामध्ये मी आणि आमचे क्राईम पे यांनी त्याच्यात बारीक लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये त्यांचे नातेवाईक पण शोधून काढले. आमचे एक पथक नेमावं लागलं त्याच्यासाठी आणि शोधून काढलं. फक्त रणपीसचं आडनाव होतं, कुठे राहायला गेले माहिती नव्हतं. पण ती लिंक शोधत शोधत आम्ही 8 दिवसांनी शोधतो त्यांना. पण वडीलही थकलेले आहेत, त्यांनी त्यावेळेस काही तक्रार परत अपील करायची त्यांच्यात त्राण नव्हता. त्यांचा मुलगाही असं छोटे मोठे काहीतरी चुकीचे कामं करायचं, त्यामुळे त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं होतं. परंतु हिंदू धर्मामध्ये अंत्यविधी हा महत्वाचा असतो, म्हणून त्यांना आम्ही समोर घेऊन त्यांची परवानगी दिली. सांगाडा असाच होता, कोर्टाचेही आदेश होते आणि वरिष्ठांचेही आदेश होते, म्हणून ते आम्ही घेतला आणि तो अंत्यविधी केलेला आहे आणि त्यांना तसं पुढं वरिष्ठांना त्याबाबत माहिती. अंत्यसंस्कार कधी करण्यात आलेले आहेत आणि कुठे? अंत्यसंस्कार कोथरूड स्मशानभूमीतच करण्यात आले. सोमवारी संध्याकाळी.